येवल्यात ठाकरे गटाची बंडखोरी. जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. येवला लासलगाव मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने ठाकरे गटातून बंडखोरी करत त्यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि यावेळी समर्थकांनी तुम्ही उमेदवारी अर्ज भरा असा आग्रह केला असता कुणाल दराडे आणि परिवार भावूक झाल्याचं दिसून आलं. समर्थकांच्या आग्रहाला मान देत कुणाल दराडे यांनी येवला लासलगाव मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कुणाल दराडे समर्थक नाराज असल्याने कुणाल भाऊ तुम्हीच येवल्यातून उमेदवारी करा अशी आग्रहाची विनंती दराडे यांनी ठाकरे गटातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. खरं तर मी पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यांचे मनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि येवला लासलगाव मतदारसंघामधील सर्व माझे जीवाभावाचे पदाधिकारी यांच्या आग्रहस्तव मी आज या ठिकाणी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. असं आहे का 288 मतदारसंघ आणि त्यात येवला लासलगाव मतदारसंघ हा एक जरा वेगळा विषय आहे. या प्रवृत्तीला सबक शिकवण्यासाठी या ठिकाणी मी हा अपक्ष अर्ज भरलेला आहे. भुजबळांचं मोठं आव्हान राहणार आहे. बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे देखील आहे. कसं सामना करा? सोशल इंजिनिअरिंगचा अनुषंगाने जर विचार केला आणि मतदारसंघाची सगळी तुम्ही जातीय समीकरणं जर बघितली तर मला असं वाटतं की माझा विजय हा निश्चित आहे. कारण मी केलेलं काम वारकरी संप्रदाय असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, महिलांसाठी केलेलं काम, या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, आज हजारो पदाधिकारी माझ्याशी जोडले गेले या माध्यमातून, त्यामुळं मला खात्री की माझा विजय हा निश्चित आहे म्हणून. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक.